भारतीय जनता पार्टी जालना महिला आघाडीच्या वतीने महाविकास आघाडी सहकाच्या विरोधात जालना जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. कोविड-19 विषयात तातडीने पावलं उचलून याला अटकाव करावा व महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांकरता आर्थिक पॅकेज घोषित करावी अशी मागणी सुद्धा या निवेदनाद्वारे नमूद करण्यात आली आहे. कोविड-19 या विषयात तातडीनं पावलं उचलून याला अटकाव करावा आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांकरिता आर्थिक पॅकेज घोषित करावा अशी मागणी सुद्धा या निवेदनात नमूद करण्यात आली आहे. तसंच केंद्र सरकारनं आधारभूत किमतीच्या आधारावर शेतमाल खरेदी करण्याची यंत्रणा उभी केल्यानंतर सुद्धा राज्य सरकार शेतमाल खरेदी करत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज तातडीनं उपलब्ध करून देणं, त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे झालेली नुकसान भरपाई सुद्धा देण्याची आवश्यकता आहे. रेशनवरच धान्य मोफत देणं तर सोडाच, पण धान्य 8 रुपये आणि 12 रुपयानं त्या ठिकाणी दिलं आणि ते सुद्धा एप्रिलचं धान्य न देता मे महिन्यामध्ये हे धान्य द्यायला सरकारनं सुरुवात केली आहे. त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर घोटाळे चालू आहेत. यामुळेच गरिबांचे, निम्म्यानं मध्यमवर्गीयांचे, हातावर पोट असलेल्या लोकांचे अतोनात हाल चालू आहेत. यासह अनेक गोष्टींचा भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीनं तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलाय. नमस्कार, मी भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस स्नेहा जोशी. आज मी परत निवेदन द्यायला आलेली आहे कलेक्टर ऑफिसमध्ये. याच्या आधीही आली होते, पण आमची भेट काही कलेक्टर साहेबांशी होत नाही. तरी आज मी प्रयत्न करून कलेक्टर साहेबांशी भेटले. साहेबांनी पण मला हेच उत्तर दिलं की तुमचं निवेदन इनबॉक्समध्ये टाका. माझ्या निवेदनमध्ये एवढंच आहे की प्रवाशांना जे सांगितलं गेलं होतं की कामगार मजुरांना आम्ही थेट पोहोचू, मुफ्तमध्ये पोहोचू, ती व्यवस्था काही झालेली नाही आहे. गरीब परेशान होत आहे, करुणानंसुद्धा ते त्रासात आहे आणि बाकी सगळी जनता दुखावलेली आहे. माझं निवेदन आहे की कलेक्टर साहेब हे निवेदन बघावं. असे कितीतरी लोक परेशान आहे, हात जोडून विनंती आहे, कारण की जालना जिल्हा खूप त्रासात आहे. कृपया करून लक्ष द्या.